राज्यामध्ये ऑक्सिजन बरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय, त्या अनुषंगाने राज्यातील जिल्हाधिकारी यांना आता रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा अधिकार देण्यात आल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलंय। कोरोना साथीनं अनेक प्रकारच्या औषधांच्या मर्यादा स्पष्ट केल्यात, काही औषधं या आजाराच्या उपचार प्रक्रियेमध्ये प्रभावी ठरली नाहीत, पण रेमडेसिवीर इंजेक्शननं संजीवनीची भूमिका बजावली आहे। इंजेक्शनची किंमत जास्त असल्यानं सर्वच कोरोना रुग्णांना हे इंजेक्शन घेणं परवडलं नव्हतं। सर्वसामान्य व्यक्तीलाही हे इंजेक्शन परवडावं आणि इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये या दृष्टीनं राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा अधिकार दिला असल्याचं डॉ राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी सांगितलंय। ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते। शिंगणे पुढे बोलताना म्हणाले की ऑक्सिजन सोबतच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा राज्यातील काही भागांमध्ये निर्माण झालाय। आपल्या राज्याला रेमडेसिवीर बनवणाऱ्या 7 कंपन्या आहेत, त्या 7 कंपन्यांच्या माध्यमातून दररोज 50,000 ते 55,000 डोसेस मिळत आहेत आणि 15 तारखेनंतर दररोज 70,000 डोसेस आपल्या राज्याला मिळणार आहेत। मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी आम्ही प्रयत्न करून आसामच्या गुवाहाटीमधून तसेच इतर ठिकाणाहून इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्या संदर्भात राज्यातील जिल्हाधिकारी यांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचं परिपत्रक काढलं आहे। आज ऑक्सिजनच्या बरोबरीनंच रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुद्धा तुटवडा काही भागामध्ये निर्माण झालेला आहे। आज आपल्या राज्याला रेमडेसिवीर बनवणाऱ्या ज्या 7 कंपन्या आहेत, त्या 7 कंपन्यांच्या माध्यमातून 50,000 ते 55,000 व्हायल्स आपल्याला दररोज त्या ठिकाणी मिळतात आणि 15 तारखेनंतर 70,000 व्हायल्स आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। मागच्या 2-3 दिवसापूर्वी आम्ही प्रयत्न करून आसामच्या गुवाहाटीमधून आणि इतर ठिकाणाहून काही रेमडेसिवीर बनवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या संदर्भातला एक प्रोटोकॉलसुद्धा आम्ही तयार केलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी यांना म्हणजे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना आता रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याच्या संदर्भातलं एक परिपत्रक आम्ही जारी केलेलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुरवठा होणारा रेमडेसिवीर इंजेक्शन याचा सगळा हिशोब त्यांनी त्या ठिकाणी ठेवायचा। शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट असलेल्या कोविड पेशंटला किती रेमडेसिवीर लागतात आणि खाजगी हॉस्पिटल ज्याला आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मान्यता दिलेली आहे त्यांना किती रेमडेसिवीर इंजेक्शन लागतात हे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी SDO असतील, DHO असतील, सिव्हिल सर्जन असतील यांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आणि प्रोटोकॉलनुसार ज्या रुग्णांना इंजेक्शनची गरज आहे म्हणजे ज्यांचा HRCT स्कोअर असेल किंवा त्यांची लक्षणं असतील याच्यावर इंजेक्शन जे त्यांना द्यायचे आहेत त्यानुसार ते इंजेक्शन देण्याचा निर्णय माननीय जिल्हाधिकारी त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ते घेणार आहेत।